गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। चला पुन्हा एकदा ऑनलाइन लेक्चर्स मध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। इयत्ता 10वीच्या इतिहासाचा तिसरा चॅप्टर उपयोजित इतिहास हे आपण पाहत होतो, बरोबर। आता या लेक्चर मध्ये आपण या चॅप्टरच्या शेवटाकडे जातोय। हा चॅप्टर बहुतांशी संपवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, बरोबर। आपण पाहत होतो की भारताच्या बाबतीमध्ये किंवा जगाच्या बाबतीमध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जो आहे, त्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, त्याचं जतन आणि संवर्धन कशा प्रकारचं करायचं आहे, बरोबर, हे आपण पाहतो। चला तर आपण त्याच्यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारसा आपण पाहायला होता, बरोबर। हा वारसा पाहायला होता आणि याच्यामध्ये पाहत होतो की युनेस्को ही जी युनोचेक महत्वाची संस्था आहे, कोणती, युनेस्को, या युनेस्कोने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत। कशा संदर्भात, जागतिक स्तरावरील वारसा स्थळांच्या जतन संवर्धनाबाबत, बरोबर। मग वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन जे करायचं त्या बाबतीत युनोनं जे काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केले त्यानुसार आपण पाहिलं होतं की 2012 साली जो कास पठार आहे किंवा त्यालाच आपण काय आपण म्हणू शकतो विशेषत्वानं कास पठार म्हणण्यापेक्षा पश्चिम घाटाचा समावेश किंवा पश्चिम घाट केंद्रीभूत म्हणून त्याच्यातलं कास पठार 2012 मध्ये त्यांनी जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। मग नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसास्थळाचं जतन आणि संवर्धन करणे, त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी भारताचं पुरातत्व खातं मदत करताना पाहायला मिळतं। भारताचं जे पुरातत्व खातं आहे सोबतच प्रत्येक राज्याची पुरातत्व खाते पण पाहायला मिळतात। शिवाय इंटॅक 1984 ला स्थापन झाली ही एक स्वयंसेवी संस्था आहे, ती सुद्धा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जतन संवर्धनाबाबत किंवा त्याच्या व्यवस्थापनाबाबत महत्वाचं काम करताना पाहायला मिळतं, बरोबर। आणि हा जो वारसा असतो त्या वारशाचं जतन आणि संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे, कारण तो येणाऱ्या पिढीसाठी हितावह असतो, आपल्या भविष्यकाळासाठी तो मार्गदर्शक असतो, वारसा वर्तमान काळाचं यथायोग्य आकलन करून देणारा असतो, म्हणून त्याचं जतन संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे, बरोबर। आणि त्यानुसार आपण पुढे सरकत होतो की बाबा ज्यावेळेस आपण त्या इतिहासाचं उपयोजन करतोय म्हणजे त्या वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण जी प्रक्रिया करत असतो, जे प्रकल्प राबवत असतो त्याला आपण उपयोजित इतिहास म्हणत असतो। मग त्या जतन संवर्धनासाठी, त्या व्यवस्थापनासाठी जे प्रकल्प राबवावे लागत असतात, ते प्रकल्प राबवत असताना तिथे आपल्याला इतिहासातील जी तज्ज्ञ मंडळी असते त्या तज्ज्ञ लोकांचा सहभाग करून घ्यावा लागतो। तो सहभाग फार आवश्यक असतो, कारण त्यांच्या सहभागातूनच त्या ऐतिहासिक स्थळांमध्ये, वस्तूंमध्ये, वास्तूंमध्ये किंवा त्या वारशांमध्ये भूतकाळातील कोणती राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जाणीव दडलेली आहे ती जाणीव निर्माण करून देण्याचं काम किंवा ती जाणीव बाहेर काढण्याचं काम त्या तज्ज्ञ व्यक्तींकडून केलं जाऊ शकतं, बरोबर। म्हणून त्यांचा सहभाग करून घेणं आवश्यक असतं। आणि मग ज्यावेळेस आपण त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन करतोय, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प राबवत असतो, त्यातून काय होतं, तर त्यामुळे काही महत्वपूर्ण गोष्टी होतात। जसं की त्यांनी पाहायला दिलेलं आहे की प्रकल्पाअंतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन संवर्धनाची कामे करणे शक्य होते। काय म्हणतात ते की ज्यावेळेस आम्ही त्या जतन संवर्धनाचे किंवा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवत असतो, जर आम्ही तज्ज्ञ लोकांचा सहभाग करत असू किंवा तशी मार्गदर्शक तत्वे आम्ही वापरत असू, तर ज्याच्यामुळे आम्ही ज्या स्थळाचं जतन संवर्धन करतो त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप न बदलता आम्ही ते जतन संवर्धन करतो, किती साधी गोष्ट आहे, बरोबर ना। आता अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही किल्ले पाहतोय, किल्ल्यांची फार पडझड झालेली दिसून येते अनेक ठिकाणी, तर तुमच्यासारख्या व्यक्तींना तर खरंच विचार पडेल की इथे खरंच किल्ला होता का उगच काहीतरी भिंती वगैरे थोडेसे दगड पडलेले आहेत असं तुम्हाला आजच्या कंडिशनला वाटत, म्हणजे ते किल्ले खूप मोडकळीस आलेले पाहायला मिळतात, त्यांचे खूपच कमी अवशेष त्या ठिकाणी उभे राहिले आपल्याला दिसून येतात, बरोबर। मग त्या ठिकाणी जशा तसा किल्ला, ऍक्च्युली पर्यटनावर शासन खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतं दुसरीकडे, बरोबर, पण मग त्या किल्ल्यांना उभं करू शकत नाही का कशा प्रकारे, करू शकतं कदाचित तेवढा खर्च करू शकतो, पण ज्यावेळेस इतिहासातील तज्ज्ञ लोक त्यांचं व्यवस्थापन करत असतात, ते जतनाचे प्रकल्प राबवत असतात, त्याच्यातून खरी जाणीव तिथेच असते, ते दगडच त्या भिंतीचे अवशेषच जतन संवर्धन करण्यामध्ये, बरोबर, कारण तिथे खरी जाणीव दडलेली असते, तिथे खरं
आपली जिज्ञासा खरं कुतूहल तिथे असतं बरोबर, म्हणून त्याचं मूळ स्वरूप बदलल्या जात नाही। किंबहुना काही मंदिरे असतील, काही मस्जिदी असतील, काही विहार असेल, म्हणजे अशा प्रकारची काहीतरी धार्मिक स्थळं असतील, तर धार्मिक स्थळ इतिहास ऐतिहासिक म्हणजे भूतकाळातलं जसं सापडलं असेल ते तसंच ठेवावं लागेल, ते बदलता येणार नाही। कारण ते बदललं तर साहजिकच, म्हणजे जतन करायचंय म्हणून त्याला थोडस बदलायचंय नाही जमणार, ते बदललं तर स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, म्हणून ते बदलत नाहीत। त्या तज्ञ लोकांचा समावेश असल्यामुळे त्याचं मूळ स्वरूप न बदलता त्याचं जतन संवर्धन करता येतं। दुसरं आहे समाजाची घडण, तिथलचा जो सामाजिक घडण आहे, आता पहिला काय मुद्दा पाहिला होता आपण की बदल न करता, बदल न करणे बरोबर। दुसरं तिथील सामाजिक घडण जे आहे, तिथील समाजाची घडण कशा प्रकारची झालेली आहे बरोबर, म्हणजे समाजाची जडणघडण कशा प्रकारची झाली, साहजिकच आपण म्हणतो ना काय जडणघडण झाली त्या व्यक्तीची, कोणाचा प्रभाव असेल त्या व्यक्ती बरोबर, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तो प्रकल्प राबवताय त्या ठिकाणच्या लोकांची सामाजिक जडणघडण कशी झालेली आहे, म्हणजे त्या स्थळाचा ज्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प राबवताय तिचा जतन संवर्धनाचा त्या सांस्कृतिक असेल किंवा नैसर्गिक स्थळाचा त्या व्यक्तीवर काही प्रभाव पडलेला आहे का बरोबर, हे पाहावं लागतं। म्हणजेच त्याच्या जडणघडणी, त्या समाजाच्या जडणघडणी त्याची पण भूमिका असते। पुढे ते म्हणतात त्यांची मानसिकता, तेथील समाजाची मानसिकता काय आहे कशा संबंधी, एकतर जनरली त्यांच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये, आणि दुसरी गोष्ट ते जे स्थळ आम्ही संवर्धित करतोय जतन करतोय त्याचं व्यवस्थापन करतोय त्याच्या बाबतीमध्ये लोकांची मानसिकता कशा प्रकारची आहे बरोबर, हे पण समजून घ्यावं लागेल। कारण खरंच त्यांची मानसिकता आहे का त्याचं जतन संवर्धन करण्याची बरोबर, त्याचं जतन संवर्धन करण्याची मानसिकता आहे का, किंबहुना त्यांना त्या स्थळाबद्दल जिज्ञासा आहे का, आणि समाजापुढे आव्हाने कोणती आहेत, समाजापुढे आव्हाने आज ज्या ठिकाणी आपण तो प्रकल्प राबवतोय, लक्षात घ्या आपण किंबहुना त्या तज्ज्ञ मंडळींमार्फत ज्या प्रदेशामध्ये ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन संवर्धन करण्यासाठी जो प्रकल्प राबवतोय त्या ठिकाणच्या समाजापुढे आज कोणती आव्हाने आहेत, मग ती आव्हाने सोडवण्यासाठी त्या सांस्कृतिकतेचा काही वारसा त्यांनी घेतलेला आहे की नाही हे त्याच्यातून शोधता येतंय। प्लस स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहे हे पण पाहूया बरोबर। कारण म्हणजे त्या स्थळापासून काय अपेक्षा आहेत लोकांच्या, किंबहुना आज त्यांची जीवनात काय अपेक्षा आहे बरोबर, म्हणजे साहजिकच तेथील त्या स्थळाचा त्या लोकांवर तसा प्रभाव आहे की नाही बरोबर, हे खूप महत्वाचं असलेलं पाहिलं बरोबर। म्हणून त्या समाजाची जडणघडण कशी झालेली आहे, त्यांची मानसिकता, समाजापुढची आजची आव्हाने आणि त्या समाजाच्या अपेक्षा काय, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या। कारण मित्रांनो साहजिकच या गोष्टींना अनुसरून त्या स्थळाचा प्रभाव पडलेला आहे का त्याच्यावर याचा विचार त्या तज्ज्ञ मंडळीमार्फत केला जाऊ शकतो। पुढे जे म्हणते सांस्कृतिक वारसास्थळ जे आहेत त्या सांस्कृतिक वारसास्थळामध्ये बदल होत नाहीये, बदल केल्या जात नाही, कारण ज्या धार्मिक भावना आहेत त्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही येतात स्थानिक लोकांची बरोबर। लोकांच्या ज्या काही भावना असतील मग त्या धार्मिक असो किंबहुना सामाजिक असो, धार्मिक असो की सामाजिक असो का सांस्कृतिक असो का राजकीय असो बरोबर, ज्या काही भावना असतील त्या भावना दुखावल्या जाणार नाहीत। म्हणजे आपण बदल न करता जशाच तसं त्या प्रकल्पामधून त्या स्थळाचं जर जतन संवर्धन करत असू तर साहजिकच लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, आणि तज्ज्ञ लोकांचा जर त्याच्या जतन संवर्धनात वाटा असेल किंवा त्यांचा सहभाग तिथे असेल तर ती तज्ज्ञ मंडळी साहजिकच त्यांना स्थानिक लोकांच्या भावना दुखवू देणार नाही किंवा त्या स्थळाचं जतन संवर्धन करत असताना, कारण जे जसं आहे ते तशाच प्रकारे संवर्धित केल्या जात असतं। तुम्हाला आत्ताच म्हणलं ना की किल्ले योग्य पडझडी झालेत म्हणून ते चांगल्या प्रकारे आज सिमेंट कॉन्क्रीटमध्ये स्ट्रक्चरमध्ये बांधल्या जातात का, नाहीये, तर त्याच्या ती भावना राहणार नाही, जी भावना दगडात आहे ती सिमेंटमध्ये राहणार नाही, म्हणून तिथं बदल नाही केला जात कारण भावना दुखवायच्या नाही येतात। पुढे स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते का हे पण पाहिलं, सामील करून घेणे, मला लक्षात घ्या तो जो समाज असतो त्या समाजातील जे स्थानिक लोक असतात ज्या ठिकाणी आपण एखाद्या
वारशाचं जतन संवर्धनासाठी प्रकल्प राबवतोय त्या ठिकाणी आपण तज्ञ लोकांचा सहभाग काय करतोय लक्षात घ्या तुम्ही की आपण एखाद्या स्थळाचं ऐतिहासिक स्थळाचं जतन संवर्धन करतोय त्याच्यासाठी जतन संवर्धनासाठी एक प्रकल्प राबवत आहोत आपण तिथे बरोबर मग त्या प्रकल्पात जर आपली तज्ञ मंडळी सहभागी असेल इतिहासातली तर हे सगळं करू शकतो बरोबर हे पण मग हा मुद्दा आपण घेतलाय की स्थानिक लोक जे आहेत त्या स्थानिक समाजातील लोकांना तिथे सामील करून घेता येते का हा आपण विचार त्या तज्ञ मंडळी मार्फत केला जाऊ शकतो कसा साहजिक सिंपल गोष्ट आहे की त्यांना काहीतरी तिथे रोजगार उपलब्ध करून देता येईल का त्यांच्यामध्ये ती जाणीव निर्माण करता येईल का त्यांच्याकडून काही माहिती मिळवता येईल का वगैरे प्रकार ओके म्हणून अशा प्रकारे त्यांना सामील करता येते का पुढे म्हणते की स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊन तिथलचे जे स्थानिक लोक असतात त्या स्थानिक लोकांचं जे परंपरागत कौशल्य असतं त्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन तशा प्रकारचे उद्योगधंदे किंवा त्या ठिकाणी बाजारपेठा उभ्या करता येतील का बरोबर किंबहुना त्यांच्या उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठीचं पद्धतशीर नियोजन पण करता येईल जर तज्ञ मंडळीचा सहभाग असेल तर पण तुम्ही एखाद्या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला जर तुम्ही भेट द्यायला जात असाल तर त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेला तर तुम्हाला तिथलचं स्पेसिफिक टॅलेंट किंवा कौशल्य असताना काहीतरी गोष्ट पाहायला मिळेल जी तिथे विक्रीस असते बरोबर त्या बाजारपेठेत असते स्पेशली बरोबर सपोज तुम्ही महाबळेश्वरला गेलेला आहात बरोबर तर तुम्हाला तिथे काय पाहायला मिळेल लाकडी वस्तू विशेषत्वानं पाहायला मिळतील बरोबर की नाही लोणावळ्याला गेलात चिक्के विशेषत्वानं तिथून तुम्ही घेऊन याल काश्मीरला गेलात तर तिथून तुम्ही स्वेटर घेऊन येसाल शॉल घेऊन येसाल मफलर घेऊन येसाल अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन येतो बरोबर म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलं तर तिथून काहीतरी विशेष गोष्ट घेऊन येतो म्हणजे तिथं पर्यटनाच्या निमित्ताने जातो आपण पण त्या पर्यटन स्थळावर एक बाजारपेठ छोटी उभी राहिलेली असते आणि ती छोटी बाजारपेठ तेथील जी स्थानिक लोकांची परंपरागत कौशल्य असतात त्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने त्या तज्ञ मंडळींकडून तिथे बाजारपेठ उद्योग उभी केलेली असते त्यांच्या उद्योग व्यवसायांना चालना मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो ओके म्हणून अशा प्रकारे जर तज्ञ मंडळींचा सहभाग असेल तर या गोष्टीमध्ये आपण साहजिकच फायदा घेऊ शकतो येथील वारसा स्थळांचं जतन संवर्धन करत असताना ओके पुढे आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आपल्याला पाहायचं आता याच्यामध्ये संबंधित व्यावसायिक क्षेत्र म्हणजे उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे असं पाहायचं संबंधित व्यावसायिक क्षेत्र बघा लक्षात घ्या संबंधित व्यावसायिक क्षेत्र पाहायचंय तर आपण पाहिलंय की पुढे उल्लेख केलेली खाली आता काही उल्लेख केलेली आहे तर ही जर क्षेत्रे पाहिली तर या क्षेत्रांशी संबंधित नियोजन करणे प्लॅनिंग करणे किंबहुना तशा प्रकारची त्यांची सार्वजनिक धोरण ठरवणे नियोजन करणे किंबहुना सार्वजनिक धोरण ठरवणे या उद्देशाने तुम्हाला व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते ओके पहिलं काय म्हणते ते की संग्रहालय आणि अभिलेखागार संग्रहालय म्हणजे म्युझियम संग्रहालय आणि अभिलेखागार आर्काइव्ह त्याला म्हणतो अभिलेखागार हे जे आहे संग्रहालय आणि अभिलेखागार हे एक संबंधित व्यावसायिक क्षेत्र आहे कारण आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला पहिल्या पेजेसवर एक पाहिलं की अगदी एखाद्या संग्रहालयाला भेट देणे हे सुद्धा उपयोजित इतिहासाचं उदाहरण आहे असं सांगितलेलं आहे मग संग्रहालयाच्या माध्यमातून जर काही वस्तू संग्रहित करतोय चा अर्थ इतिहासाचं उपयोजन करतोय अभिलेखागाराच्या माध्यमातून एखादं दप्तर एखादा कागद काही डॉक्युमेंट काही जुनी कागदपत्रे असतील लेटर असतील जुने ग्रंथ वगैरे असतील किंवा इतर काही काही राजकारणातली किंवा राजकारणातली काही कागदपत्र वगैरे असतील काही दानपत्रे असतील करारनामे असतील तहनामे असतील बरोबर वगैरे वगैरे डॉक्युमेंट्स कागदपत्रे जिथे जतन केल्या जात असतात त्याला अभिलेखागार असं म्हणतो भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे असलेलं आहे आणि प्रत्येक राज्याची सुद्धा स्टेट वाईज अभिलेखागार असलेली पाहायला मिळतील जसं महाराष्ट्राचं मुख्य अभिलेखागार मुंबई या ठिकाणी आहे ओके तर अभिलेखागार आपल्याला पाहता येईल ओके तर या अभिलेखागारामध्ये अशा प्रकारची कागदपत्रे जर तुम्ही संरक्षित करताय संवर्धन करताय तिथे तुम्हाला व्यवसायाची संधी आहे जर तुम्हाला इतिहासाचं नॉलेज आहे तर त्या अभिलेखागारात चान्स मिळणार आहे हा इतिहासाचं नॉलेजच नाही
आणि त्या अभिलेखाकडे तुम्हाला कसं चान्स मिळेल, कारण तुम्हाला काय माहितीये की मोडी भाषेतला एखादा सापडलेला कागद आहे तो कशासाठी समर्थन करायचा आहे, एखादा अरेबिक भाषेमधला आहे कशासाठी समर्थन, तुम्हाला माहितीये का नाही, इतिहासाचा व्यक्ती असेल तर त्याला कळतं, अहो तुम्हाला अरेबिक मध्ये सापडत असेल तर तुम्ही द्याल घेऊन जाऊ, आपल्याला काय वाचता येत नाही बरोबर, पण जर तो इतिहासाच्या एखाद्या व्यक्तीला सापडत असेल, अभ्यासकाला इतिहासाच्या सापडत असेल, इतिहासातल्या तज्ञ व्यक्तींना जर सापडत असेल तर तो म्हणतो अरेबिक भाषेमधला आहे, म्हणजे साहजिकच मध्यकाळातला एक महत्वाचा डॉक्युमेंट हे ते म्हणू शकतो आणि त्याचं जतन समर्थन करू शकतो, म्हणजे त्याला ओळख आहे त्या कागदपत्रांची, म्हणून अभिनेकागारामध्ये अशी लोक सहभागी होऊ शकतात किंवा त्यांना व्यवसायाची संधी मिळते. संग्रहालयात अहो कोणती वस्तू कशी संग्रहित करावी, शेवटच्या चॅप्टरमध्ये आपण तसं पाहणार असो, नवव्या चॅप्टरमध्ये, पण कोणती वस्तू कशी संवर्धित करावी, ती कशी ठेवावी वगैरे वगैरे जे असतं ना, ती कशावर डिपेंड असतं, तुम्हाला इतिहासाचं नॉलेज असेल तर. अहो एखादं जर जुनं नाणं सापडलं ना काय नसतं, त्याचं काहीच महत्व नाही तुमच्या आमच्या सारख्यांचं, पण जो इतिहासाचा व्यक्ती असतो, इतिहासाचा अभ्यासक असतो, त्याचा तज्ञ असतो, त्याला जुनी जुना एखादा दगड जरी सापडला ना त्याला तो सोन्यापेक्षा जास्त व्हॅल्यू देणारा असतो, सोन्यापेक्षा तो त्याला जास्त महत्व देतोय का, कारण तो एखादा पुटका जुना दगड सुद्धा काहीतरी एक्सप्लेन करणारा असतो, किंबहुना तो जो पुरातत्वज्ञ किंबहुना इतिहास संशोधक असतो त्या दगडाला सुद्धा तो बोलक करत असतो की हिंमत त्याच्यात असते, त्यातून त्याला माहिती मिळत असते, म्हणून लक्षात, म्हणून संग्रहालय आणि अभिलेखागार इथे इतिहासाच्या व्यक्तीला संधी मिळते. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचे जतन संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचे जतन संवर्धन बरोबर, इथे सुद्धा इतिहासाच्या एखाद्या व्यक्तीला, इतिहासाच्या एखाद्या व्यक्तीला चांगली संधी मिळते, कशी व्यावसायिक संधी आहे, कशी आहे, अहो एखाद्या ऐतिहासिक स्थळाचं जतन संवर्धन करायचंय आणि त्या क्षेत्रात त्याला नॉलेजच नाही बरोबर, काय फायदा आहे, काही फायदा नाही, पण इतिहासाचं जर नॉलेज असेल आणि ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन करतोय तर साहजिकच त्या इतिहासाचं नॉलेज असणाऱ्या व्यक्तीला तिथे व्यवसायाची संधी मिळेल, त्याला रोजगार तिथे मिळेल, चांगल्या प्रकारचा नोकरी मिळेल बरोबर, म्हणून संबंधित व्यवसाय क्षेत्र आहे. पुढे पर्यटन आणि आतिथ्य, पर्यटन आणि आतिथ्याच्या बाबतीत आता साधी गोष्ट एक सांगतोय, उदाहरण सांगतो आणि पुढे सरकतोय बरोबर. पर्यटन आतिथ्याच्या बाबतीमध्ये कशी व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते, एखाद्या ठिकाणी ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे याचं महत्व काय आहे या दृष्टिकोनातून एखादा इतिहासाकडचा व्यक्ती असेल तर तो म्हणतो इथे पर्यटक भरपूर येत आहे आपण तिथे हॉटेल व्यवसाय चालू करूया बरोबर, आतिथ्य क्षेत्र. आणि दुसरा एक महत्वाचा आहे याच्यातला पर्यटन आतिथ्य क्षेत्रातला ट्रॅव्हलिंग असेल, किंवा अजून एक सिंपल गोष्ट आहे, तुम्ही जर एखाद्या हिस्टॉरिकल टुरिस्ट पॉइंटवर जर व्हिजिट द्यायला जात असाल तर साहजिकच त्या ठिकाणी तुम्हाला गाईड पाहायला मिळतात, जे गाईड त्या टुरिस्ट पॉइंट बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात, पण ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फुकट देत नाहीत ते बरोबर, तुमच्याकडून फीस घेतात ते, त्यांची विशिष्ट अमाऊंट असते ती तुम्हाला पे करावी लागते, त्यानंतरच ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतात, म्हणजे पर्यटन आतिथ्य क्षेत्रातली एक संधी आहे. आणि मनोरंजन व संपर्क माध्यम, पुढे काय म्हणते, मनोरंजन व संपर्क माध्यमे, साधी गोष्ट आहे मित्रांनो, इतिहासाचा व्यक्ती जो असतो ज्याला इतिहासाचं नॉलेज आहे थोडंफार तोच इतिहासाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मनोरंजन किंवा संपर्क माध्यम या बाबतीमध्ये सुद्धा तो काय करू शकतो, व्यावसायिक संधी उपलब्ध करू शकतो किंवा नोकरी उपलब्ध करू शकतो, कारण त्याला संपर्क साधायचा, एखादं हिस्टॉरिकल टुरिस्ट पॉइंट थोडस मध्ये आहे कुठेतरी आडपेठेला आहे मग त्याचा आणि एखाद्या मुख्य शहराचा संपर्क कसा साधायचा बरोबर, लोकांना तिथे अजून कोणत्या मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील जेणेकरून तिकडे पर्यटक आकर्षित होईल, याच्यासाठी त्याला तिथे व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे ही जी क्षेत्रे आहेत या क्षेत्रातलं नियोजन करणे आणि सार्वजनिक धोरण ठरविणे याच्यासाठी बरोबर इतिहासातील जाणकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होते म्हणून संबंधित व्यावसायिक क्षेत्रे असं म्हटलं गेलेलं आहे. एक एडिशनल मध्ये माहित आहे का तुम्हाला मध्ये दिलेलं आहे बरोबर, इथं आपण संग्रहालय पाहिलं म्हणून संग्रहालयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतो, जगातलं सर्वात प्राचीन संग्रहालय जे दिलेलं आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय 20 सन पूर्व 6व्या शतकात दिलेलं आहे बघा तुम्हाला,
इसवी सन पूर्व 6व्या शतकात कुठे आहे मेसोपोटेमियातील मेसोपोटेमिया मोठी संस्कृती आहे जगातली जशी इजिप्शियन संस्कृती ग्रीक संस्कृती हडप्पा संस्कृती अशा प्रकारची मेसोपोटेमियन संस्कृती पण जुनी संस्कृती आहे या मेसोपोटेमियन संस्कृतीमधील इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सापडलेला आहे ओके जे 1922 ते 1934 च्या दरम्यान उत्खनन केलेलं होतं 1922 ते 1934 च्या दरम्यान डॅनिश व्यक्ती जो होता सॉरी ब्रिटिश पुरातत्वज्ञ या ब्रिटिश पुरातत्वज्ञाने ते उत्खनन केलेलं पाहायला मिळतं लिओनार्ड उली याने कोण आहे तो लिओनार्ड उली हा जो व्यक्ती आहे हा कुठला आहे ब्रिटन्स आहे ब्रिटिश आहे याने 1922 ते 1934 साली उर या शहराचं उत्खनन केलेलं आहे आणि उत्खननातून इसवी सन पूर्व 6व्या शतकात मेसोपोटेमियन संस्कृतीमधील सर्वात जुनं संग्रहालय सर्वात प्राचीन संग्रहालय जगातलं सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं जे तिथलची जी राजकन्या होती बरोबर एनिगॉल्डी हिने बांधलेलं होतं कोण होती त्या राजकन्याचं नाव काय होतं एनिगॉल्डी नाव होतं त्या राजकन्याचं एनिगॉल्डी असं त्या राजकन्याचं नाव होत या एनिगॉल्डी राजकन्येनं हे संग्रहालय बांधून घेतलं होतं इसवी सन पूर्व 6व्या शतकात मेसोपोटेमियातील उर या शहरामध्ये त्या शहराचं 1922 ते 1924 मध्ये लिओनार्डो उली या ब्रिटिश पुरातत्वज्ञाने उत्खनन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या उत्खननातून हे संग्रहालय पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंबहुना सापडलेलं आहे इतिहासाला आणि ही जी एनिगॉल्डी होती ही एनिगॉल्डीस त्याची संग्रहपाल पण होती ही राजकन्याच तिने बांधून घेतला तरी स्वतः ती त्याची संग्रहपाल म्हणून कार्यरत होती आणि या संग्रहालयामध्ये सापडलेल्या काही मातीच्या वटिका आहेत ओके टॅबलेट क्ले असं म्हणतो ज्याच्यामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळतं बरोबर पुस्तकामध्ये जे चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण दाखवलेलं आहे की या ज्या मातीच्या वटिका आहेत टॅबलेट क्ले आहेत याच्यातून तुम्हाला एका विशिष्ट भाषेमध्ये त्याच्यावर काहीतरी मजकूर कोरलेला पाहायला मिळतो तुमच्या मते मातीतच हे जर गाडल्या गेलेलं असेल आणि मातीच्या वाटिकात त्या टॅबलेट्स आहेत त्या कशा राहिल्या असतील राहतं मातीचं भांडं मातीत राहत असतं दडून कित्येक वर्ष जशा असत तसं ते दडून राहत असतं ते विरघळून जात नाही मित्रांनो ओके आता इकडे पाहत होतो आपण की संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आपण पाहिली होती मित्रांनो बरोबर आता याच्यावरूनच पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मग यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष प्राप्त कौशल्य असलेल्या मनुष्यबळाला व्यवसायाची संधी आहे म्हणजे या बाबतीमध्ये जर विशेष कौशल्य आहे किंवा ते स्किल आहे एखाद्या व्यक्तीकडे तर त्या स्किल किंबहुना कौशल्य असलेल्या लोकांना यामध्ये चांगल्या प्रकारची व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते मग ते मनुष्यबळ कितीही जास्त प्रमाणात असो अशातला काही भाग नाहीये की फक्त इतिहासातच सर्व नॉलेज पाहिजे म्हणून कारण याच्यामध्ये वनस्पती शास्त्रज्ञ चालतो एखादा लेखक चालतो एखादा भाषातज्ञ चालतो एखादा कलेचा भोक्ता किंवा कलेचा अभ्यासक चालतो तज्ञ व्यक्ती त्याच्यातला एखादा लिपीशास्त्रज्ञ चालत असतो एखादा आर्किटेक्चर चालतो एखादा इंजिनियर चालतो बरोबर ह्या प्रकारची जी सगळी आहेत किंवा एखादा शास्त्रज्ञ असेल बरोबर या वेगवेगळ्या प्रकारे कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती असो कारण भूतकाळातली तुम्हाला जी वस्तू सापडते ती कोणत्याही क्षेत्रातली असू शकते ना बरोबर म्हणून त्या क्षेत्रातलं नॉलेज देणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीची या ठिकाणी गरज भासत असते आणि म्हणून या प्रकारच्या ही यादी इथे संपत नाहीये ते असं म्हणते त्याने सांगितलेलं आहे स्पष्टीकरण तुम्हाला की ही यादी इथे संपत नाही संग्रहपाल असेल अभिलेखागार व्यवस्थापक असेल किंवा पुन्हा एखादा भाषेचा तज्ञ असेल कलेचा तज्ञ असेल किंवा एखादा अभियंता असेल एखादा वास्तू स्थापत्य विशारद किंवा वास्तुतज्ञ एखादा असेल वगैरे ही सगळी तर ही यादी इथे संपत नाही अशा प्रकारच्या अनेक टॅलेंट आणि कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाला इथे व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जात असते किंवा ती व्यावसायिक संधी उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते ओके म्हणून या लोकांना जर इतिहासासंबंधी थोडस नॉलेज असेल किंबहुना जसं मी बोललो होतो की प्रत्येक विषयाचा पण इतिहास असतो तसं त्यांच्या विषयाचा जर चांगला इतिहास या लोकांना माहीत असेल तर साहजिकच
या संबंधित व्यवसाय क्षेत्रांमध्ये अशा लोकांचा किंवा अशा प्रकारची ही यादी इथे संपत नाही तर अशा प्रकारच्या अनेक लोकांचा सहभाग इथे होऊ शकतो, त्यांना एक व्यवसायाची संधी इथं उपलब्ध होऊ शकते किंवा उपयोजित इतिहासासाठी आपण जे प्रकल्प राबवत असतो त्या प्रकल्पामध्ये त्यांना आपण सामावून घेऊ शकतो हे पाहायला मिळतं. आता इकडे काही गोष्टी दिल्या तुम्हाला. कोलकाता या ठिकाणचं इंडियन म्युझियम दिलेलं आहे. कोलकाता या ठिकाणी इंडियन म्युझियम जे आहे या इंडियन म्युझियमची स्थापना 1914 साली करण्यात आली होती आणि स्थापना केली होती कोणी? एशियाटिक सोसायटीने. दुसऱ्यांदा याने हे नाव लक्षात असेल तुम्हाला, एशियाटिक सोसायटी, बरोबर. डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ होते नॅथानियल वॉलिक. नॅथानियल वॉलिक हे डॅनिश वनस्पती. डॅनिश म्हणजे जसं तुम्ही इंडियन तसे डेन्मार्कचे डॅनिश, त्या डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ हे या कोलकाता म्युझियमचे ते पहिले संग्रहपाल होते. आज जी वास्तू तुमच्या समोर ही असलेली पाहायला मिळते ही वास्तू 1905 सालची आहे. तिचा फोटो हा तुमच्या समोर मांडलेला या संग्रहालयाचे. ओके, इंडियन म्युझियम, त्याचं नाव काय आहे? इंडियन म्युझियम, भारतीय संग्रहालय. या इंडियन म्युझियमची तुमच्या पुढे असलेली छबी 1905 सालची असलेली आहे. याचे तीन विभाग केलेले होते. एक आहे कला, दुसरा आहे पुरातत्व. एक कला, दोन पुरातत्व आणि तिसरा एक त्याचा विभाग असलेला आहे मित्रांनो मानवशास्त्र. कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र, बरोबर. याच्यातून कलेचा इतिहास जोपासला जाईल, याच्यातून प्राचीन सगळाच इतिहास मोठ्या स्वरूपाचा जपला जाईल, याच्यातून माणसाचा इतिहास जोपासला जाईल. ओके, माणसाने आतापर्यंतची केलेली वाटचाल, बरोबर. आणि मग या इंडियन म्युझियम मध्ये फक्त तीन जरी विभाग असले तरीही जतन संवर्धनासाठी, त्याच्या व्यवस्थापनासाठी, बरोबर, त्याच्याशी निगडीत, त्या प्रत्येक विभागाशी निगडीत असलेले किंवा त्याच्याशी संलग्नित असलेले अनेक विभाग पण त्याच्यामध्ये आहेत. जसं प्रकाशन, जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा, अशा प्रकारचे अनेक विभाग त्याच्याशी निगडीत असले. कारण लक्षात घ्या, प्रत्येक संग्रहालयाचं पण एक ग्रंथालय पण असतं. लक्षात घ्या, जिथे कुठे म्युझियम असतं ना त्याच म्युझियमची एक लायब्ररी पण असते ध्यान ठेवायचं. कारण त्या म्युझियम मध्ये ज्या वस्तू असतात भौतिक त्या वस्तूंचं एक्सप्लेनेशन करणार. ओके, तर अशा प्रकारचं हे असलेलं आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय अभिलेखागार. इकडे दिलेला आहे पुण्याचं नॅशनल फिल्म अर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय किंवा चित्रपट संग्रहालय ज्याला म्हणतो, की 1964 मध्ये पुण्यात त्याची स्थापना केली आहे. 1964 मध्ये पुण्यामध्ये स्थापन केली आहे. भारत सरकारचं जे माहिती व प्रसारण माध्यम विभाग आहे त्याच्यामार्फत त्याची स्थापना, एक माध्यम विभाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आली 1964 साली, की जेणेकरून येणाऱ्या पिढीला, काही त्यांची तीन उद्देश सांगितलेत त्यांनी, भविष्यातील पिढ्यांना जे दुर्मिळ चित्रपट आहेत त्या दुर्मिळ चित्रपटांचं संशोधन करता यावं, ते पाहता यावे, त्याचा संग्रह करता यावा, हा उद्देश एक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे की चित्रपटाशी संबंधित महत्वाच्या बाबींचं वर्गीकरण करणे असणे, त्यांच्या नोंदी करणे किंवा त्यांचं संशोधन करणे, याच्यासाठी त्यांना साहित्य मिळावं म्हणून या राष्ट्रीय फिल्म अर्काईव्हची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याच्याशिवाय संशोधन आहे. आणि चौथा मुद्दा आहे चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे, म्हणजे चित्रपट संस्कृती प्रसारित झाली पाहिजे. का? कारण चित्रपट हे सुद्धा एक प्रबोधनाचं साधन आहे, समाज प्रबोधनाचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नरत असलेलं पाहिलं. ओके, आता बघा यावरून एक गोष्ट लक्षात घ्या. हे फिल्म अर्काईव्ह जसं किंवा फिल्म अर्काईव्ह त्याला आपण म्हणू शकतो, किंबहुना त्याला चित्रपट संग्रहालय असं आपण म्हणू शकतो, हे इकडचं दिलेलं आहे. इकडचं कोलकाता याचं इंडियन म्युझियम आहे आणि इकडच्या पाठीमागचं असलेलं लिओनार्डो ओली यांनी उत्खनन केलेलं आहे एनी गॉल्डनीचं संग्रहालय. या तीन गोष्टी आपण इथे एडिशनल पाहिलेल्या आहेत, माहिती आहेत का तुम्हाला? ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते की उपयोजित इतिहास हा जो चॅप्टर आपण अभ्यासलेला आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या आपण याच्या आधी की इकडे जे तुम्हाला दिलेलं आहे युनेस्कोच्या सगळ्या काही जागतिक वारसास्थळे जी आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मौखिक आणि अमूर्त वारसा यादी आहे इकडे ती परंपरा, इकडे सांस्कृतिक वारसास्थळांची यादी आहे ही इथपर्यंत पाहायला मिळते, आणि इकडे नैसर्गिक वारसास्थळांची यादी असलेली पाहायला मिळते, आणि इथं एक कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान जे मिश्र स्वरूपाचं आहे. ही चारही प्रकार जे आहेत ही तुम्ही स्वतः वाचून घ्यायची, कारण मी पण तुम्हाला फक्त वाचून दाखवणार आहे, त्यात वेळ घालवण्याचा अर्थ नाहीये म्हणून. कारण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, ती प्रत्येकाला एक एक लेक्चर पण लागू शकतो, तिथपर्यंत आपण जाणार नाही. ओके, तर अशा प्रकारे उपयोजित इतिहास
हा जो चैप्टर आहे मित्रांनो या उपयोजित इतिहास चैप्टर माध्यम चैप्टरच्या माध्यमातून आपण आपला जो नैसर्गिक वारसा आहे त्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन संवर्धन करणं किती गरजेचं आहे मग ते जतन संवर्धन त्याचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे आपण येणाऱ्या पिढीला तो वारसा सुपूर्द करणं आवश्यक आहे त्याचं कुठेही विद्रूपीकरण आपण करता कामा नये त्याची नासधूस आपण करता कामा नये बरोबर सोबतच आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून एकतर अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि वारसास्थळ किंवा मूर्त आणि अमूर्त वारसा जो आहे त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये आवड निर्माण करता येते किंबहुना लोकांमध्ये तशा प्रकारची जाणीव प्रगल्भ करण्यास मदत होऊ शकते या चॅप्टरमधून सोबतच इतिहासाबद्दल एक जिज्ञासा निर्माण करण्याचं काम सुद्धा या उपयोजित इतिहास या चॅप्टरच्या माध्यमातून केलं जाते सोबतच सर्व लोकांनी किंबहुना आपणहून स्वतः त्या वारसास्थळाचं जतन संवर्धन करण्यासाठी काही प्रकल्प राबवले पाहिजेत त्याचं जतन केलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे येणाऱ्या पिढीकडे तो सुपूर्द केला पाहिजे त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे ओके आणि त्याचं विद्रुपीकरण आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे कारण तो शेवटी आपला भूतकाळ आहे आपला ऐतिहासिक वारसास्थळ आहे आपला ऐतिहासिक तो वारसा आहे हे जाणीव ठेवून त्याच्याबद्दल असं कुतूहल एक जिज्ञासा ठेवून त्याच्याबद्दल जाणीव आपल्या मनात निर्माण करून त्याचं जतन संवर्धन करणे आणि येणाऱ्या पिढीकडे ते सुपूर्द करणे इतिहासाबद्दल जाणीव निर्माण करणे हेच प्रबोधन हा उपयोजित इतिहास हे चॅप्टर घडवताना आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे उपयोजित इतिहास हा चॅप्टर आपल्याला सांगता येईल जर काही अडचण असेल तर निश्चितच तुम्ही कॉल करून विचारू शकता ओके सर्वस्वी बोललेल्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यात जशा पुस्तकात उपलब्ध होत असतात तशा प्रकारच्या मी बोलत असतो तुम्हाला ओके तर यानंतर तुम्हाला वर्कशीट वगैरे सोडवायला दिला जाईल ती सोडवायची आहे त्याचे आन्सर चेक करून घ्यायचे चांगल्या प्रकारचा अभ्यासही करून घ्यायचा धन्यवाद.